You're watching Ahmednagar City Channel. अहमदनगर बोलेगाव मस्के कॉलेज शेजारी अतिक्रमण काढण्याबाबत सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशन यांच्या वतीने अहमदनगर दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी महानगरपालिका आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आले. बोलेगाव आणि नागपूर येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या गट नंबर 13-2-2-3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 -
नगर क्षेत्रामध्ये अनाधिकृत पत्र्यांचे शेड मारून मटका आणि ऑनलाईन लॉटरी, अनाधिकृत गॅस भरणे, मसाज सेंटर चालवणे अशा प्रकारचे अवैध काम चालू आहे आणि कृत्य सदर क्षेत्रामध्ये चालू असून सदरचा भाग हा चारही बाजूंनी रहिवासी करता वापरलेला आहे. सदरील क्षेत्र हा शाळेच्या आणि मेडिकल कॉलेजच्या आवारालगत असून या अवैध कार्याचे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. तरी मी साहेबांनी सदर ठिकाणीची योग्य ती चौकशी करून सदर क्षेत्रातील अवैध कृत्य लवकरात लवकर बंद करावे, नाहीतर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा सेवा फाउंडेशनच्या वतीने महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाळासाहेब वाघमारे, गुलाब चाबुकस्वार, विशाल साठे, कर्मा वापरे, विकी वाघमारे, सुरेखा शिंदे, वैशाली शिरसाट, विमला वालेकर, रुपाली वालेकर, महादेव माने, सचिन लोखंडे, नितीन वालेकर, बाळू साठे, तुकाराम दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिकेमध्ये येऊन आम्ही अनलिमिटेडच्या जाग्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर जे महान पैसेवाले आहेत अनलिमिटेड जागा त्यांना विकत भेटतील आणि मागासवर्गीयाला का भेटत नाही? मागासवर्गीयाने समजा अतिक्रममध्ये एखादी टपरी टाकली तर अतिक्रमवाले लगेच त्याला उचलायला 50 माणसं येतात. मग हे जे अतिक्रममध्ये आहे हे कुणी काढायचे आहे? जर एवढ्या 5 दिवसात कुणी चौकशी करून जर नाही काढले तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार. समजे मागासवर्गीय आहेत आम्ही, एक बी आमच्यात ब्राह्मण नाही आहे, कुणी नाही आहे, सगळे भाडुत्री आहेत. समजे भाडुत्री आहेत म्हणजे यांचे टपरे आहे, यांचे दुकानं आहेत, आलं का देणार? आम्ही 15-15 वर्ष झालं भाडेने इथं, आम्हाला का नाही? हां, अतिक्रमवाले या कंदेने आम्ही काय थोडं परमानंड केली येते तर उचलून घेऊन जाते, तर त्यांचं का नाही उचलं? अतिक्रमण कुठे आहे? आहे ना तिकडे आमच्या मस्की कॉलेज पशी. मस्की कॉलेज पशी याची चौकशी कधी नाही झाली तर 5 दिवसात आम्ही काय करणार आहे? ते आलं का देणार? आतू अतिक्रम मानणार आहे तिथं, आलं का देणार? हो, मस्के कॉलेज इथं आम्हाला भाजीपाला जरी टाकला तरी कंचा काही खायला टाकलं तरी अतिक्रमवाले आम्हाला उठवतात. आम्ही भाजीपाला सकट उठ पळतो, मग हे सगळे बाकी धंदे चालू असतात, मग गरीबाला पांगा स्वर्गाला का अशी करू देत नाही? 5 दिवसात आम्हाला हे हटवायचे अतिक्रम. अतिक्रम त्यांचे धंदे चालू आहेत, अवय धंदे चालू आहेत, मग आमचं कामं चालू ठेवत नाही, आम्हाला काय करू देत नाही तर गरीबाला. ठीक आहे, नाही का, नाही जर करू दिलं तर आम्ही आंदोलन करणार 5 दिवसामध्ये. आम्ही भाजीपाल्याच्या गाड्या जरी लावल्या तरी पण त्या आमच्या गाड्या उठवतात, अतिक्रम येतं. आणि ज्यांनी टपऱ्या टाकल्या त्यांचे सगळे दारूचं ह्याचे मटक्याचे धंदे चालतात, मग आम्ही लोकांनी काय करायचं तिथं? नाही जर केलं तर आम्ही 5 दिवसात आंदोलन करू, हटवल्या 5 दिवसात तर आम्ही आंदोलन करू, आम्हाला गोरगरिबाला जागा द्या. प्रतिनिधी आयनुल शेख, ए टी व्ही न्यूज, अहमदनगर.